नमस्कार, स्वामी कृपा क्रिएशन्समध्ये मी गणेश आचवल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे पंचक या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचं, आणि या चित्रपटाचा ट्रेलर आत्ता दिमाखात इथे पार पडलेला आहे. ट्रेलर लॉन्च सोहळा माधुरी दीक्षित नेने आणि डॉक्टर श्रीराम नेने यांची मुलाखत उत्तम झाली, आणि या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री आरती वडकबाळकर ही आत्ता माझ्यासोबत आहे. आरती, माधुरी दीक्षित नेने आणि डॉक्टर श्रीराम नेने निर्मित पंचक या मराठी चित्रपटात जेव्हा तुला भूमिका मिळाली, भन्नाट अनुभव असणारच, आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगतो? अगदीच, म्हणजे काय आता तुम्ही पण तिथे बसल्या बसल्या अनुभव शकता की काय झालं असेल असं विचारलं की तुमच्या सिनेमाची प्रोड्युसर माधुरी दीक्षित आहे. मी एक गमतीशीर माझं कास्टिंगच्या दृष्टीने मी सांगते, जयंत आणि दीपा त्याची जी बायको होते, चांगले मित्रमैत्रिणी. सो एकदा दीपा घरी आली होती तेव्हा तिने सांगितलं की जयंत असा असा सिनेमा करायचा चाललाय, त्याचं ही स्टोरी आहे. तर ती स्टोरी ऐकूनच मी सोल्ड होते आणि म्हणाल की हे किती सुंदर कॅरेक्टर्स आहेत आणि स्टोरी किती छान आहे. तेव्हा माधुरी दीक्षित कुठे पिक्चरमध्ये नव्हती या सगळ्या प्रोड्युसर म्हणून, आणि मला 100 गोष्टी करून बघण्याची खास असल्यामुळे, हक्काची मैत्रीण असल्यामुळे सांगले जयाला सांग ना मला कास्टिंग करायला खूप आवडेल, कारण की इतकी सुंदर कॅरेक्टर्स आहेत, आपल्याकडे एवढे छान कलाकार आहेत मराठीत, तर तो सगळा एकत्र बुके बनवायला मला आवडेल. तर म्हणाले हो, मी नक्की जयंतला सांगते. आणि थोड्या दिवसांनी जयाचा जेव्हा फोन आला तेव्हा त्यांनी काम करायला विचारलं आणि तेव्हा माधुरी दीक्षित प्रोड्युसर हे सांगितलं. एकावर एक असे मला शॉक बसत होते जे खूप सुखद धक्के होते, त्यामुळे मी लगेचच एका पायावर काही नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच त्याच्यात. सो अशा प्रकारे मी इन झाले सिनेमामध्ये. आणि ओव्हरऑलच प्रोडक्शन वाईज, टीम वाईज, एव्हरीथिंग वॉज सुपिरियर. म्हणजे यू कॅन, माधुरी दीक्षित बोर्डवर आल्यानंतर सगळंच चित्र बदलतं हे तुम्हाला कळू शकतं. आणि आता 2-3 भेट झाल्यामुळे असं वाटतं पहिल्यांदा जरा गॅदर करायला लागायचं स्वतःला बोलताना, पण आता वी आर ओके. समोर आल्यावर आम्ही ॲटलिस्ट कम्युनिकेट करू शकतो. तुझी भूमिका काय आहे चित्रपटात? मी आणि गणेश ही जी फॅमिली आहे खोतांची, त्यांच्याकडे अनेक वर्ष काम, तुम्हाला माहिती कोकणात घरी जे काम करतात दे आर लाईक फॅमिली ओनली. सो आम्ही तसे आहोत त्यांच्यासाठी. पण हीच गोष्ट की जी आम्हाला ते फॅमिलीसारखे ट्रीट करतायत ते आमचा आम्हाला अंगाशी आली आहे, कारण की पंचक लागल्यामुळे घरच्यांबरोबरच जवळच्या माणसांनाही धोका असू शकतो. सो ते आम्ही कसं डील करतोय ती सगळी गंमत जम्मत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने संकल्प काय केलाय? माझा संकल्प हा आहे की आत्ताच ऍक्च्युली मला मूल झालंय, 2.5 वर्ष झाली आता मुलगा होऊन, आणि त्याच्या आधी लॉकडाऊन होता. माझा जो कलर छाप नावाचा माझा ब्रँड आहे त्याच्यात मी सगळं वाहून घेतलं होतं, तर हे सगळी 4-5 वर्ष माझी त्याच्यात मी 100% दिलेत. आणि आता नवीन वर्षी मला स्वतःला वेळ द्यायचा आहे, परत कामाकडे फोकस करायचं आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. आणि सुदैवानी वर्षाच्या सुरुवातीलाच माझं एक चांगलं काम तुमच्यासमोर येणार आहे. सो खुश आहे. 5 जानेवारी 2024 चित्रपट प्रदर्शित होते पंचक, आणि आरतीला आपण शुभेच्छा देऊया. सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा, आणि आरती तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत ही सदिच्छा. आणि हो, आमच्या चॅनलला म्हणजे स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.